त्या पण त्यानं त्या औषधानं जिरून गेल्या. अच्छा अच्छा, गाठी पण होत्या तुम्हाला? गाठी पण होत्या. कुठे गाठी? कुठं हे का इथं गाठी येतात त्या बाकी तुम्ही ह्या पण ह्या गाठी होत्या, या लय ठोकर होत्या लगे. अच्छा अच्छा अच्छा. तर त्या गाठी पण आता बारीक झाल्या त्या. बर, टोपल्या त्या. आणि त्याची ठणक होती, इथे एक गाठ होती, इथं मोठी गाठ होती, काही करत येत नसं, हात उचलत नसं, काही नसं, पण ही पण चोपली. बरं, हो बरं बरं. हा, म्हणजे तुम्हाला एका महिन्याच्या आत ह्या महिन्यात झालं नाही अजून एवढा फरक पडला? एवढा फरक पडला मला. बरं बरं बरं. तुमचं काय म्हणणं आहे? तुमचे चिरंजीव का तुम्ही? हा, यांचा मुलगा आहे. तर यांना थोडस किडनीवर सूज येत होती किंवा त्यांच्या त्या किडन्या सुकत होत्या, तर त्यामुळे मी त्यांना किडनी स्पेशलिस्ट म्हणून औरंगाबादला सिग्मा मध्ये दाखवलं. जवळपास 2.5 लाखापर्यंत खर्च केला. 4-5 स्पेशलिस्ट डॉक्टरांकडे पण त्यांचा इलाज केला किडनीसाठी, पण त्याचा काही विशेष असा रिझल्ट आला नाही. मग माझी अचानक घुगे सरांशी, बापू घुगे सरांशी ओळख झाली, आणि त्यांनी मला मायलाईफस्टाईल कंपनीच्या थ्रू त्यांनी सांगितलं की माझ्याकडे असे काही आयुर्वेदिक औषधं आहेत की ज्यावर तुम्ही विश्वास ठामपणे करू शकता आणि तुमचा इलाज होईल खात्रीशीर. आणि मी त्यांच्यानुसार मग हे 9E5 स्पिरुलिना गोल्ड आणि न्यूट्रीलाइट हे 3 औषधं मला त्यांनी दिली. आणि त्यानंतर मी 1 महिना यांचा कंटिन्यू डोस घेतल्यानंतर वडिलांमध्ये बराचसा फरक पडला, कारण यांच्या किडन्या तर सुकतच होत्या परंतु शरीरातले जवळपास 12 घटक इनबॅलेन्स होते. की जे समजा की युरिया वाढलेला असेल, सोडियम कमी असेल, कॅल्शियम कमी असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. आणि ह्या सर्व इनबॅलेन्स घटकामुळं किंवा त्या किडनी सुकण्यामुळं त्यांना चक्कर येणं, अशक्तपणा जाणवणं, चालता येणं येणं, अशा बऱ्याचशा गोष्टी घडत होत्या. म्हणजे जवळपास व्यक्ती दगावण्याच्या मार्गावरच होता. परंतु ह्या याचा मी जवळपास 25 दिवस आज झाले की 25 दिवसाच्या डोसानंतर हे स्वतः म्हणजे व्यवस्थित चालतात, त्यांना चक्कर येत नाही, कुठलेही काही त्रास होत नाही, त्यांना हजम प्रक्रिया होत नव्हती, ह्या सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले त्यांची. त्यानंतर त्यांच्या शरीरावर त्या इनबॅलेन्स घटकामुळे किंवा बाकीच्या याच्यामुळे शरीरावर गाठी पण निर्माण होतं त्या लिंबासारख्यासारख्या मोठ्याल्या, तर त्या ऑटोमॅटिक ह्या कमी त्यांचं प्रमाण झालं. आणि आज ते ठणठणीत आहेत. म्हणजे ठणठणीत म्हणण्यापेक्षा मी म्हणतो तर ते शेतामध्ये जाऊन काम सुद्धा करू शकतात, कारण कामाला पण लागले, कामाला पण लागू शकतात, कारण शेतकरी वर्ग आहेत नाही त्यामुळे. पण ते कसं, याचा जो इफेक्ट आहे म्हणजे 25 दिवसामध्ये जर तुम्हाला एवढ्या फास्ट जर कोणता जर रिझल्ट देत असेल की जे तुमच्या किडन्या डॅमेजच जवळपास 90% तुमच्या किडन्या जर डॅमेज झालेल्या दुरुस्त होत असतील, तर मी म्हणतो की वर्ल्ड क्लास. चला, वर्ल्ड क्लास प्रोजेक्ट. थँक्यू. तुम्ही डोळे झाकून यावरती विश्वास करू शकता. ओके ओके ओके. थँक्यू, धन्यवाद.